सोलापूर जिल्ह्यातील बार्शी हे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र या दोन प्रदेशांना जोडणारे महत्त्वाचे शहर म्हणून ओळखले जाते. या बार्शीची अजून एक महत्त्वाची ओळख अलीकडच्या काळात निर्माण झाली आहे. ती म्हणजे चिंच आणि चिंचोक्यांसाठी प्रसिद्ध असणारी मोठी बाजारपेठ. चिंच आणि चिंचोक्यांची मोठी उलाढाल बार्शी बाजारपेठेत होते. याच बाजारपेठेविषयी आपण सविस्तरपणे जाणून घेऊया. नमस्कार, मी मयूर, लँटन मराठीत आपलं स्वागत आहे. चिंचेचा हंगाम फेब्रुवारीपासून सुरू होतो. फेब्रुवारीपासून ते मे पर्यंत अशी 4 महिने हा हंगाम सुरू असतो. शेतकरी किंवा विक्रेत्यांकडून काढणी, फोडणी आणि प्रतवारी करून चिंच बाजारात आणली जाते. प्रतवारीनुसार लिलावात योग्य दर चिंचेला मिळतो. बार्शी बाजार समितीत 15 ते 20 आडत व्यापारी तर 20 ते 25 खरेदीदार आहेत. दिवसाला 5000 क्विंटल चिंच बाजारात येते. सुमारे 3 ते 3.5 कोटी रुपयांची उलाढाल एका दिवसात होते. वर्षाला 1.5 ते 2 लाख क्विंटल आवक तर वार्षिक सुमारे 1.25 कोटी रुपयांहून अधिक उलाढाल या ठिकाणी होते. लिलाव सकाळी 10 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत सुरू असतात, त्यामुळेच सातत्याने आवक जावक सुरूच असते. लिलावानंतर खरीददार विक्रेते यांच्या समोरच वजन होते आणि लगेचच तिथे रोखपट्टी दिली जाते. खरेदी झाल्यानंतर लगेच चिंच विक्रीस नेणे काही खरीददारास शक्य नसते किंवा व्यापाऱ्यांनाही खुल्या जागेत ठेवणे शक्य नसते. त्यांच्यासाठी बाजार समितीने 2000 मेट्रिक टन क्षमतीचे शीतगृह उभारलेले आहे. नव्याने प्रत्येकी 1000 टनांची 2 शीतगृह उभारण्याचं काम सध्या सुरू आहे. चिंचेसोबतच चिंचोक्यांची मोठी बाजारपेठ बार्शीत देखील आहे. यंदाही हंगाम सुरू झाल्यापासून फेब्रुवारी ते मार्च पर्यंत 77,181 क्विंटल चिंचोक्यांची आवक झाली आहे. चिंचोक्याला प्रति क्विंटल किमान 1600 रुपये, सरासरी 1850 रुपये आणि सर्वाधिक 2000 रुपये दर मिळाला आहे. चिंचोका पावडर निर्मितीचा स्वतंत्र उद्योग बार्शीत असल्याने चिंचोक्यांना चांगला भाव मिळतोय. चिंचोका उद्योगाचे 4 ते 5 युनिट्स या ठिकाणी कार्यरत आहेत. चिंचोक्याच्या पावडरचा उपयोग कुंकू निर्मिती आणि स्टार्च प्रकारच्या वस्त्र निर्मितीत होतो. एकट्या बार्शीतून प्रतिदिन 75 टन पावडर निर्मिती होते. स्थानिक भागात प्रति किलो 38 रुपये याला दर मिळतोय. शिवाय चीन, बांगलादेश, टर्की, मलेशिया या देशात चिंचोकेची पावडर निर्यात देखील होते. तेथे 60 रुपये प्रति किलो इतका चिंचोक्याला दर मिळतोय. या उद्योगावर अनेक मजुरांचा संसार देखील चालतोय. तिथले मजूर काय म्हणतात ते आपण पाहूया. माझं नाव कृष्णा रवींद्र नेते, बार्शीमध्ये छाया इंडस्ट्री येथे चिंचकीची फॅक्टरी तिथे कामाला आहे. त्या ठिकाणी 200 ते 250 लोक कामाला असतात. सर्वांची उपजीविका चिंचोक्यामुळे चालते. अशी बार्शीची बाजारपेठ चिंच आणि चिंचोक्यांच्या व्यापारासाठी राज्यात अव्वल ठरली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. पात्रा लँटन मराठी.